नमस्कार मंडळी, कसे आहात सगळेजण? मजेत ना? आज मी अजून एक पुस्तक तुमच्या समोर घेऊन आली आहे, पण त्याआधी एकच फक्त सांगू इच्छिते. तुम्हाला जर माझा हा उपक्रम, पुस्तकांची ओळख करून देण्याचा उपक्रम आवडत असेल, तर तुम्ही माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा जर आत्तापर्यंत केलं नसेल तर, आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा चॅनल शेअर करा आणि लाईक करा. आणि माझे आधीचे व्हिडिओ जर तुम्ही बघितले नसतील तेही नक्की पहा. तर मग चला सुरुवात करूया आजच्या पुस्तकाबद्दल. आज ज्या मी पुस्तकाबद्दल बोलणार आहे ते पुस्तक आहे एक कादंबरी, त्याचं नाव आहे अमृतवेल. या कादंबरीचे लेखक आहेत वि स खांडेकर आणि ह्याचं प्रकाशन केलंय मेहता पब्लिशिंग हाऊस या कंपनीने. या कादंबरीची पहिली आवृत्ती प्रसारित झाली होती 1967 साली. पण ही कादंबरी वाचल्यानंतर मला एक जाणवलं की ह्यातली जी पात्रं आहेत ती आपण आत्ताच्या काळात सुद्धा 2021 सुद्धा रिलेट करू शकतो. आपल्या आजूबाजूला अशी भरपूर पात्रं असतात, असे भरपूर लोक असतात ज्याच्याशी आपण ह्याची सांगड घालू शकतो. ह्या कादंबरीमध्ये आपल्या जीवनातले बरेचसे भावनिक पैलू ह्याच्यामध्ये दिसून येतात, जसं काही मैत्री, करुणा, वासना, परत प्रेम, द्वेष, हे सगळे ह्याच्यामध्ये दिसून येतात पैलू वेगवेगळे वेगवेगळ्या पात्रांच्या स्वरूपात. तर ह्या कादंबरीचं मुख्य पात्र जे आहे त्याचं नाव आहे नंदा. ही मुलगी खूप हुशार असते, तिचा खूप साहित्याचा गाढा अभ्यास असतो, ती शिकत असते, तिने MA केलेलं असतं आणि ती PhD पण तिला करायची असते पुढे जाऊन. ती हॅमलेट, शेक्सपियर सारखी पुस्तकं वाचत असते, पण तिच्या आयुष्यात नुकतीच एक घटना घडून गेलेली असते, त्याच्यामुळे ती खूप दुखावलेली असते. तिचं लग्न ठरलेलं असतं आणि तिचा जो मुलाला नवरा असतो तो एक पायलट असतो, शेखर त्याचं नाव, आणि त्याचा विमान अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झालेला असतो. त्यामुळे ती खूप निराश झालेली असते, तिचं स्वप्न भंग पावलेलं असतं. तिने खूप संसाराची खूप छान स्वप्न बघितलेली असतात शेखर बरोबरच्या, पण ती पूर्ण त्याचा चक्काचूर झालेला असतो, त्यामुळे ती खूप निराश झालेली असते. एके दिवशी ती आत्महत्या करायला गेलेली असते, पण जेव्हा तिला माई आणि दादा आणि तिचा भाचा मिलिंद यांची आठवण होते, तेव्हा ती तिथून परत फिरते आणि तीच तिच्या आयुष्याला कलाटणी देणारी गोष्ट ठरते. ह्याच्यामध्ये माई आणि दादा ही एक दोन महत्त्वाची पात्र आहेत, जिथे म्हणजे तिचे आई वडील असतात. दादा तिला इतकं छान समजवून सांगत असतात, समजवून घेत असतात, आणि त्याच्यामुळेच ती परत लोकांमध्ये येते आणि जगायला लागते. आणि तिला हे जाणवतं की दादा आणि माईंचं केवढं मोठं दुःख असतं. त्यांची मोठी मुलगी म्हणजे नंदाची मोठी बहीण, हिचा अकाली मृत्यू झालेला असतो, हिच्या भाच्याला ते सांभाळत असतात. परत त्यांची जी दुसरी मुलगी आहे म्हणजेच नंदा, तिचा नवरा अकाली गेलेला असतो. केवढं मोठं दुःख सहन करून हे दोघं जगत असतात. आणि त्यांच्याकडे बघितल्यानंतर तिला असं वाटतं की अरे, आपलं दुःख तर काहीच नाही आणि आपण पुढे जायला पाहिजे. आणि मग ती नवीन आयुष्याला सुरुवात करते. ती दादांना घेऊन तिच्या गुरूंकडे म्हणजे दासबाबूंकडे जाते, तेही तिला खूप समजून सांगतात. दासबाबू एक खूप एक वेगळं कॅरेक्टर आहे आणि ते खूप हुशार व्यक्तिमत्व असतं आणि ते तिला तिचे गाईड असतात, गुरु असतात. आणि ते जेव्हा तिच्याशी बोलतात तेव्हा ते तिला समजून सांगतात की तू PhD कर, नक्कीच कर, पण त्याआधी तू एक बाहेरचं जग पण बघून दे, तेव्हा कुठे तू ह्याच्यातनं बाहेर पडशील. आणि ते जे सांगतात तिला, त्याचा एक छोटासा पॅरेग्राफ जो मलाही खूप आवडला आणि या पुस्तकाच्या मागच्या बाजूला तो छापलेला आहे, तो मी तुम्हाला वाचून दाखवते. या चित्रातल्या वेलीवर नाना रंगांची फुलं उमलली आहेत. प्रीती ही या वेलीसारखीच आहे. बाळ, प्रीती म्हणजे केवळ यौवनाच्या प्रेरणेतून उद्भवणारी वासना नव्हे. त्या वासनेची किंमत मी कमी मानत नाही, साऱ्या संसाराचा आधार आहे ती. पण या वासनेला जेव्हा खोल भावनेची जोड मिळते तेव्हाच प्रीती ही अमृतवेल होते. मग या वेलीवर करुणा उमटते, मैत्री फुलते. मनुष्य जेव्हा जेव्हा आत्मप्रेमाचे कवच फोडून बाहेरच्या विश्वाशी एकरूप होतो तेव्हाच प्रीतीचा खरा अर्थ त्याला जाणवतो. या बाहेरच्या
विश्वात रौद्र रम्य निसर्ग आहे, सुष्ट दृष्ट माणसं आहेत, साहित्यापासून संगीतापर्यंतच्या कला आहेत आणि महारोग्यांच्या सेवेपासून विज्ञानातल्या संशोधनापर्यंतची आत्म्याची तीर्थक्षेत्र आहेत. पण हीच प्रीती नुसती आत्मकेंद्रित झाली, आत्मपूजेशिवाय तिला दुसरं काही सुचेनासं झालं म्हणजे मनुष्य केवळ इतरांचा शत्रू होत नाही, तो स्वतःचाही वैरी बनतो. मग या वेलीवर विषारी फुलांचे झुपके लटकू लागतात. ह्याच्यामध्ये इतकं मोठं तत्वज्ञान आहे आणि हेच आपल्याला या कादंबरीच्या पुढच्या भागातही दिसून येतं. जेव्हा दोन माणसं एकमेकांवरती प्रेम करत असतात, जेव्हा ते दोघं एकमेकांशी लग्न करतात, तेव्हा फक्त बाह्य आकर्षणावरती आकर्षणांनी फक्त लग्न होतं का आणि तेच लग्न टिकतं का पुढे? तर नाही. तर दोघांनी एकमेकांना समजून घेतलं पाहिजे, समजून राहिलं पाहिजे. एक जर चुकत असेल तर त्याला सावरून घेतलं पाहिजे, मदतीचा हात दिला पाहिजे. हे सांगायला मी कुणी मोठी नाही आहे, पण हे आपले सगळे मोठे लोक आपल्या घरातले वाडवडील आपल्याला सांगत असतातच नेहमी, आणि हेच या कादंबरीतनंही पुढे दिसून येतं आपल्याला. तर मग दासबाबूंचा आशीर्वाद घेऊन नंदा बाहेर पडते आणि तिला एक नोकरी मिळते. एक वसुंधरा म्हणून जहागीरदारीण असते, विलासपूर या गावात राहणारी, तिची कंपॅनियन म्हणून राहण्याची तिला संधी मिळते आणि ती लगेच स्वीकारते, कारण वसुंधरेला ती ओळखत असते तिच्या गाण्यावरनं. वसुंधरा खूप छान गात असते आणि तिचं लग्न झालेलं असतं एक देवदत्त या एका जहागीरदाराशी. विलासपूरमध्ये ते असतात आणि त्यांची एक मुलगी असते जिचं नाव असतं मधुरा, आणि तिच्यासाठी म्हणून तिला एक कंपॅनियन हवी असते आणि मग ती तिच्याबरोबर जाते विलासपूरला. पण मग तिथे गेल्यानंतर तिला असं खूप असं जाणवतं की वसुंधरा आणि देवदत्त यांच्यामध्ये एक दरी निर्माण झाली आहे, ते दोघंही वेगळे राहत असतात. आणि मग तिला हळूहळू ती गोष्ट उलगडत जाते, हे का झालं आहे, कशामुळे झालं आहे हे तिला समजत जातं. ती देवदत्त हे एक पात्र खूप त्याच्यामध्ये छान रंगवलं आहे आणि खूप वेगळं पात्र आहे ते. देवदत्त खरं तर व्यसनांच्या आहारी गेलेला असतो आणि त्याने दारू प्यायल्यानंतर तो खूप राक्षसी वागत असतो आणि त्याचा अनुभव वसुंधरेला आलेला असतो आणि म्हणूनच वसुंधरा आणि देवदत्त हे वेगळे झालेले असतात किंवा वेगळे राहत असतात आणि त्याचमुळे मधुरेवरती पण परिणाम झालेला असतो, तिला फिट्स येत असतात. आणि जेव्हा देवदत्त दारू पीत नसतात तेव्हा तो एक खूप विचारी माणूस असतो, तोही नंदासारखाच त्यांनी खूप वाचन केलेलं असतं, करत असतो, तो लिखाण करत असतो आणि एक वेगळं व्यक्तिमत्व असतं ते. त्याच्याकडे एक हरणाचं पिल्लू पण असतं ज्याचा तो सांभाळ करत असतो. असं एक खूप छान त्यांनी ते पात्र रंगवलं आहे आणि हळूहळू नंदा आणि देवदत्त यांच्यामध्ये एक वेगळेच बंध निर्माण होतात. त्याला प्रेम म्हणू शकत नाही, मैत्री म्हणू शकत नाही, काहीतरी एक वेगळंच त्यांच्यामध्ये तयार झालेलं असतं. आणि मग हेच वसुंधरेला खपत नसतं, तिला रुचत नाही ते आणि ती नंदाला तिथून हाकलून देते. पण तोपर्यंत नंदाला खूप काही गोष्टी कळलेल्या असतात. ह्याच्यामधली अजून काही महत्त्वाची पात्र म्हणजे देवदत्तचे आई आणि वडील आणि बापू. बापू हे तिथे एक सद्गृहस्थ जे देवदत्तच्या ऑफिसमध्ये काम करत असतात आणि त्यांचा मुलगा देवदत्तकडे देवदत्ताचा एक सहचारी म्हणून राहत असतो. पण एका ॲक्सिडेंटमध्ये म्हणजे देवदत्ताला वाचवायच्या नादात तो स्वतःचा जीव गमावून बसतो आणि त्याच्या त्या आघाताने बापूंची बायको आजारी पडलेली असते आणि ती अंथरुणाला खेळलेली असते. पण तरीसुद्धा बापू त्यांचं अगदी निगुतीने सगळं करत असतात आणि शिवाय देवदत्ताची काळजी घेत असतात, त्यांच्या ऑफिसमध्ये काम करत असतात हे असं. आणि नंदाची पण ती खूप छान ते काळजी घेतात, तिला छान समजून घेतात, तिला छान समजावून सांगतात खूप काही गोष्टी तिथे असताना. आणि देवदत्ताचे आई आणि वडील हे खूप वेगळे पात्र आहेत. वडील खूप वेगळ्या अवस्थेमध्ये असतात, त्यांना लोक वेडे समजत असतात, ते वेगळ्या प्रकारे वागत असतात कारण ते कायम असुरक्षित असतात. आणि आई स्वतःच्याच आपल्या इच्छांमध्ये बुडून गेलेली असते आणि स्वतःच्या काही इच्छा पूर्ण करण्यासाठी, काही वासना पूर्ण करण्यासाठी ती देवदत्ताला दारूचं व्यसन लावते. अशी आई असू शकते का असा प्रश्न नंदाला पण पडतो आणि त्याच्याचमुळे देवदत्त आईचा खूप रागराग करत असतात. आणि एकदा
दारूच्या नशेमध्ये देवदत्त तिच्यावरती बंदूक घेऊन धावून जातात आणि तेच मधुरा बघते आणि तेव्हापासून तिला फिट्स यायला लागतात। तर ही अशी एक गोष्ट आहे आणि जेव्हा हे नंदाला हे सगळं कळतं तेव्हा ते देवदत्ताला आधार द्यायचा प्रयत्न करते आणि तिला एक कुठेतरी जाणवतं की देवदत्तांनी एक वाक्यावर जर लिहून ठेवलेलं असतं किंवा ती त्या हरणाशी त्यांची चंचल नावाचे ते हरिण असतं त्याशी बोलताना ती ऐकलेलं असतं की माझे फक्त दोन मित्र आहेत तू आणि मृत्यू। त्यामुळे तिला असं जाणवतं की देवदत्त पण मृत्यूच्या खूप जवळ जात आहेत। एकदा ती त्यांच्याबरोबर एका किल्ल्यावरती गेलेली असते तिथेही तिला असं जाणवतं की ह्यांना मृत्यू जवळ करायचा आहे, थोडक्यात आत्महत्या करायची आहे असं त्यांच्या डोक्यात चकबिचल चाललेली आहे आणि म्हणून नंदा त्यांना त्यातून बाहेर काढायचा प्रयत्न करते। आणि दोघंही वैचारिक असल्यामुळे दोघांचे विचार त्या बाबतीत जुळत असल्यामुळे तिला त्यांच्याबद्दल सहानुभूती वाटायला लागते, प्रेम वाटायला लागतं, माया वाटायला लागते। पण तेच वसुंधरेला ते कळत नाही आणि जे दासबाबूंनी जे सांगितलेलं असतं ते इथे खूप खऱ्या अर्थाने इथे दिसून येतं। कारण वसुंधरा आणि देवदत्त यांनी जेव्हा लग्न केलेलं असतं तेव्हा एकमेकांच्या बाह्य रूपांवरती भाळून त्यांचं लग्न झालेलं असतं पण वसुंधरेला काय हवं आहे हे देवदत्त समजून घेऊ शकत नाही आणि देवदत्त का दारूच्या व्यसनामध्ये घडून गेला आहे, त्याला आपण यातनं बाहेर काढू शकतो का, किंवा खरा देवदत्त कसा आहे हे वसुंधरेला कळू शकत नाही किंवा ती कळून घ्यायचा प्रयत्न करत नाही, त्यामुळे ते वेगळे होतात आणि वेगळे राहत असतात। ह्याच्या पुढची मी तुम्हाला सांगणार नाही गोष्ट, कारण ह्याच्यापुढे एक ट्विस्ट आहे, वळण आहे आणि खूप छान ह्याचा शेवट पण आहे या कहाणीचा। तर तुम्ही नक्की वाचा आणि मला असं वाटतंय की सांगितल्याप्रमाणे म्हणजे जीवनाची सगळी मूल्ये ह्याच्यामध्ये दिसून येतात। प्रेम करावं तर कसं करावं, आपलं दुःख कवटाळून बसू नये तर आपण पुढे जात राहावं, दुसऱ्यांना आपण मदतीचा हात दिला पाहिजे कायमच, बापूंसारखे सद्गृहस्थ, दासबाबूंसारखे विचारी, नंदाच्या वडिलांसारखे विचारी आणि समजूतदार गृहस्थ आणि आपलं दुःख बाजूला सारून दुसऱ्यांसाठी करणारे असे हे पात्र, असं खूप खूप ह्याच्यामध्ये वेगळेपण आहे। आणि मी आधी म्हटल्याप्रमाणे आपल्यालाही आपल्या आजूबाजूला अशी खूप पात्र दिसतात नाही असं नाही, तर आपण या सगळ्यांची सांगड या कादंबरीत घातलेली आहे। तर खूप छान खिळवून ठेवणारी कादंबरी आहे, तुम्ही सगळ्यांनी नक्की वाचा आणि मलाही याचा अभिप्राय कळवा। धन्यवाद।